नमस्कार मंडळी, मी वर्षा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. थंडी सुरू झालेली आहे आणि प्रत्येकजण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूप पराठे वगैरे करत असतात डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी. त्यातलंच आज मी फ्लावरचा पराठा ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. 100 ग्रॅम मी फ्लावर घेतलं, 3 कांदे, 4 ते 5 मिरच्या घेतल्यात, आलं घेतलं आणि कोथिंबीर हे बारीक असं चॉप करून घेतलं. एकत्रच चॉप केलंय मी, वेगवेगळं केलेलं नाही. बघू शकता तुम्ही, एकाच ह्याच्यामध्ये सगळं चॉप केलंय. फोडणीसाठी मी फक्त हिंग आणि मोहरी घातलीये, त्याची छान हिंग देऊन फोडणी दिलेली आहे आणि सगळे जिनस किने फोडणीमध्ये घातलेलं आहे. त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये मी हळद, जिरा पावडर, थोडस चाट मसाला देखील मी ऍड केलं त्यामध्ये. छान असं परतून घेतलंय, बघू शकता तुम्ही. छान त्याला कलर वेगळा येईपर्यंत 1-2 वाफ देऊन घेतली मी. पाणी वगैरे काही ऍड केलेलं नाहीये, पाणी वगैरे काही ऍड करायचंच नाही. मिठाला थोडंसं पाणी सुटल्यामुळे मी छान त्याला 10 मिनिटं तरी सारखी परतून घेत होते, खाली लागू नये म्हणून. त्यामुळे मला सारखं चमचा फिरवा लागत होतं. छान मी असं पीठ म्हणजे कणिक चाळून घेतलं आणि थोडंसं मीठ, 1 चमचाभर ओवा आणि 1 चमचाभर तेल असं छान मिक्स करून घेतलं आणि छान असा डो तयार करून घेतला. जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही. मी स्टार्टिंगलाच थोडंसं घट्ट मळलं होतं, जेणेकरून 15-20 मिनिटं रेस्ट केल्यानंतर की नाही छान ते मऊ वगैरे होईल. यासाठी मी 20 मिनिटं तरी मॅक्सिमम ठेवलं होतं ते पीठ. आणि जास्त पण ते पातळ झालं नव्हतं आणि जास्त पण घट्ट नव्हतं, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी 20 मिनिटांनी पराठे करायला घेतले. छान असा गोळा लाटून घेतला आणि त्याच्यामध्ये की नाही ते स्टफिंग ऍड केलं आणि छान असं जास्त पातळ देखील लाटायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही. छान असं मी मध्यम आकाराचं पराठे करून घेतलेलं आहे. गोळा म्हणजे सारण टाकल्यानंतर छान असं पसरून घ्यायचं सगळीकडे. हातानेच मी कसं पसरून घेतलं तसं सगळीकडे पसरून छान गोल असं लाटून घ्यायचं. म्हणजे गोल काय कसंही लाटू शकता तुम्ही. छान सगळीकडे पिठामध्ये पसरलं पाहिजे असं लाटून घ्यायचं पराठे. छान असं तूप किंवा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. माझ्याकडे असं काही नाहीच आहे मोबाईल धरण्यासाठी, म्हणून मी शक्यतो माझ्या हातानेच व्हिडिओ शूट करत होते. म्हणजे हातानेच सगळं करावं लागत होतं मला. पण खूप छान झालं होतं डब्यासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी. खूप छान रेसिपी ही आहे, तुम्ही पण नक्की घरामध्ये करून बघा. थँक्यू फॉर द वॉचिंग. सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा, असं सपोर्ट करा माझ्या व्हिडिओजला आणि माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर द वॉचिंग.